मुंबईतील अपोलो, सेवन हिल्स, नानावटी, रिलायन्स इत्यादी खासगी रुग्णालयात कंपनीच्या माध्यमातून थेट लस उपलब्ध करून देण्यात येते आहे. याच धर्तीवर ठाण्यातील अनेक खासगी रुग्णालयांनी थेट लस खरेदी करून लसीकरण करण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु संबंधित कंपन्यांनी ठाण्यातील खासगी रुग्णालयांनी केलेल्या मागणीचा विचार केलेला नाही. याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधत ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी या रुग्णालयांना लस उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसं पत्र ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील महापौरांनी दिलंय. मुंबई वगळता इतर उपनगर आणि जिल्ह्यामध्ये 1 मे 2021 पासून खासगी रुग्णालयातील लसीकरण बंद करण्यात आलंय. हा एक प्रकारे ठाणे शहरावर अन्याय होत असून ही नाराजी अनेकांकडून व्यक्त होतीये. मुंबईतील अपोलो, सेवन हिल्स, नानावटी, रिलायन्स इत्यादी खासगी रुग्णालयात कंपनीच्या माध्यमातून थेट लस उपलब्ध करून देण्यात येते. याच धर्तीवर ठाण्यातील अनेक खासगी रुग्णालयांनी थेट लस खरेदी करून लसीकरण करण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु संबंधित कंपन्यांनी ठाण्यातील खासगी रुग्णालयांनी केलेल्या मागणीचा विचार केलेला नाही. तर याबाबत सहकार्य मिळण्याबाबत महापौरांनी विनंती केली आहे. ठाण्यातील नामांकित खासगी रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू होती. त्या रुग्णालयांना पुनश्च लसीकरण सुरू करण्यासाठी मागणीनुसार संबंधित कंपन्यांकडून लस उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत, जेणेकरून जे नागरिक खासगी रुग्णालयातून लस घेऊ इच्छितात त्यांना त्यांचा निश्चितच लाभ होईल आणि आपल्या लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होईल. याकडे महापौरांनी नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं लक्ष वेधलं आहे.